नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज 21 फेब्रुवारी 2024 SSC GDचा पहिल्या शिफ्टचा पेपर आता संपला आहे. विद्यार्थी बाहेर येत आहेत, आपण त्यांना विचारूया पेपर कसा गेला. सर नमस्कार, काय नाव आपलं? प्रथमेश केला. कुठून आले आपण? पेपर कसा गेला? पेपर सोपा होता. 3 सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन होते, सिटिंग अरेंजमेंट ती 2 होते, आणि मॅथमध्ये आपलं पर्सेंटेज लाभ आणि 2-2 क्वेश्चन. हिंदी का इंग्लिश काय घेतलं? कसं होतं? हिंदी सोपं होतं, फक्त 2-3 व्याकरणचे क्वेश्चन आले होते, भाववाचकवर होते, आणि अजून काहीतरी एक होतं ते लक्षात नाही आहे, आणि बाकी सोपा पेपर होता. GK GS कसं होतं? GS मी जास्त वाचलं नव्हतं, त्याच्यामुळं बऱ्यापैकी होतं. महाराष्ट्राचे आपले लावणी नृत्य आलं होतं, आणि महाराष्ट्राचं अजून एक काहीतरी महाराष्ट्राचं विचारलं होतं. हां, उद्योजकाचे पुरस्कार विचारला होता. एकंदरीत 80 प्रश्नांपैकी किती प्रश्न तुमचे बरोबर असं वाटते तुम्हाला? 60. एकंदरीत पेपर सोपा, अवघड की मीडियम? सोपं म्हणजे इझी. मीडियम ज्यांनी जास्त अभ्यास केला असेल तो ओके, बाकी सोपा सोपं. थँक्यू सर. आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत, आपण त्यांना विचारूया. सर नमस्कार, कुठून आले तुम्ही? पेपर कसा होता? पेपर चांगला होता. एकंदरीत GK GS कसं होतं? हिंदी व्याकरण कसं होतं? GK थोडंसं बरं होतं, आणि ससाकडून भारतच्या भूगोलवरती विचारतात, राजघटना विचारतात, महाराष्ट्राचा एखादा प्रश्न विचारला तर विचारला. तुम्हाला कसा गेला पेपर? भारी होता, पण टाईम मॅनेजमेंट टाईम नव्हतं. एकंदरीत 80 प्रश्नांपैकी किती प्रश्न तुमच्या बरोबर येतील असं वाटतं तुम्हाला? 50 यायला पाहिजे. एकंदरीत पेपर अवघड सोपा की मध्यम? धन्यवाद सर, थँक्यू. विद्यार्थिनी आहे, आपण त्यांना विचारूया. ताई नमस्कार, काय नाव आपलं? महिमा. पेपर कसा गेला? चांगला गेला. एकंदरीत प्रश्नांचं स्वरूप कसं होतं, म्हणजे अवघड मध्यम की सोपं? सोपं. किती प्रश्न सोडवले तुम्ही? 80 पूर्ण सोडवले. बरं बरं, मग अवघड काय वाटलं, सोपं काय वाटलं? सोपं वाटलं. सगळं सोपं होतं. बरं बरं, एकंदरीत तुम्हाला पेपर सोपा गेला आहे, वेळ पुरतो पेपरला. बरं, थँक्यू ताई. आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत. सर नमस्कार, काय नाव आपलं? जयेश बिडकर. जयेश सर, काय सांगाल, कसा होता आपला पेपर? पेपर मध्यम लेवलचा होता सर, आणि क्वेश्चन मॅथमध्ये बरेच आपले प्रतिशत औषध हेच विचारले होते, आणि रिझनिंगमध्ये आपलं हे पासा वगैरे हेच होतं. इंग्रजी व्याकरण घेतलं की हिंदी व्याकरण काय? मी हिंदी व्याकरण घेतलं. कसं वाटलं? हिंदी व्याकरण ॲव्हरेजमध्ये होतं, जास्त काही टफ नव्हतं. बरं बरं. आजच्या पेपरमध्ये तुम्हाला सोपं काय वाटलं, अवघड काय वाटलं? मला हिंदी आणि रिझनिंग सोपं गेलं, बाकी थोडं टफ गेलं. एकंदरीत तुम्ही किती प्रश्न सोडवले? एकंदरीत मी तरी 60-65 प्रश्न सोडवले. काय सांगाल, पेपर सोपं अवघड की मध्यम? मध्यम सर, जास्त सोपा पण नव्हता आणि अवघड पण नव्हता. पेपरला म्हणजे सोडवायला वेळ पुरतो? हो, वेळ पुरला मला. हो, थँक्यू सर. हो, थँक्यू थँक्यू.